नमस्ते सगळ्यांना, शुभ संध्याकाळ। कसे आहात तुम्ही सगळे? मंगल बर्गे व्लॉग या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि इथं बघा, संध्याकाळचे 4-5 वाजले ते आणि आम्ही इथं पपईचे झाडं बघत होतो। बघा, मस्त पपई लागलेल्या झाडांना। ते बघायचं काम चालू होतं, फेरफटका मारायचा साईडलाच आमच्या घराच्या। तर इथं पोरं पण म्हणे बघू राहिले, एक फांदीला 3-3 पपई लागला, ते बघायचं काम चालू त्यांचं। इथं पण आहे बघा पपई झाड, एकदम 4-5 झाड एकाच याच्यात उगेलं आहे। बघा कसं आहे पपया। आणि इथं बघा, ते दिवस आपण पिल्लं घेतलेले बघा, ते एवढे मोठे झाले। बघा कसे सफेद कलरचे झाले बघा, ते त्यांचा आता रंग कमी होत चालल्या आणि ते आता सफेद झाले। तेव्हा कसे माणूस गेलं का ते खायसाठी बाहेर येईल बघतात, आता निघत नाही। मोठे झाले तर पहिले सुरुवातीला म्हणजे जाळीतून ते बाहेर निघत होते, आता नाही निघत। आता थोडे मोठे झाले ना, त्याच्यामुळं निघत नाही बाहेर। इथं पोरांचे चालू आहे त्यांच्याबरोबर खेळायचं काम, ते हाताला टोच्या मारतात। ते बघा कसे करतात, हाताला चावायला बघतात। इथं बघा आपल्या वेलाला मस्तपैकी कारले आले आणि सकाळी ना थोडेसे कारले आम्ही विकत आणले, ते 1/2 किलोच आणले ते म्हणजे 1/2 शे। आणि इथं 2-3 होते म्हटलं, ते पण तोडून घ्या म्हणजे सकाळी पावसात आणले त्याचे आणि याच्यामध्ये म्हणजे भाजी होऊन जाईल। मस्त ताजे कारले बघा आपले घरचे, आत्ताच त्याला लागायला लागले ना, तर अजून नाही लागलेले, सुरुवातच आहे फक्त। जास्त नाही वेल, 1-2 वेल आहे हे कारल्याचे। 3 कारले निघले, जास्त नाही निघले। इथं बघा हे सकाळी आणलेले कारले आहे, हे बघा कसे दिसतात शिळे सुकलेले आणि हे मस्त आपले घरचे ताजे आहेत। आता मस्त पैकी भाजी बनवायची संध्याकाळची। इथं आम्ही बघा दुपारा हा 3 वाजताची क्लिप आहे, ब्लाऊज शिवले होते आणि इथं आम्ही त्यांना हात शिलाई करायचं काम सुरू होतं माझं, शिवायचे झाले होते। 5 ब्लाऊज होते, साधेच ब्लाऊज आहे आणि मी हात शिलाई करत होते आणि हे त्याला बटन लावायचं काम चालू होतं त्यांचं। हे बघा इकडे बटन लावू राहिले, मदत करू राहिले बटन लावायला। हे सारे ब्लाऊज आणलं का जास्त शिलाई राहत नाही, परवडत नाही शिवायला, पण आता घर बसल्यापेक्षा म्हणजे घेते असं। त्याला हात शिलाई करायला बटन करायला पण खूप टाईम लागतो, शिवायला एवढं टाइम लागत नाही त्याला, फक्त त्याला बटन आणि हात शिलाई करायला जास्त टाईम लागतो। जेवढं टाईमामध्ये ब्लाऊज शिवायचं होतं ना, त्याच्या दुप्पट टाईम त्याला बटन ते लावायला लागतं। मम्मी काढते
¿Te pone a buscar carta? ¿Qué? 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 आणि थोडे जिरे आणि कांदा कढीपत्ता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो टाकला आणि बघा थोडेसे शेंगदाणे आहे ते पण टाकले आणि चांगले परतून घेतलं याच्यात डाळ वगैरे मी काय टाकत नाही नाही टाकलेली मी उडदाची डाळ पण टाकतात पण मी नाही टाकत तर बघा कांदा टोमॅटो परत झाल्यानंतर मग मी शेंगदाणे टाकले आणि कांदा टोमॅटो ते चांगले परतून झालं त्याच्यामध्ये बघा मी थोडंस मीठ टाकणार आहे बघा मीठ टाकलं चवीनुसार टाकायचं मीठ आपल्याला आणि थोडीशी साखर टाकणार आहे चवीनुसार मग इथे साखर पण टाकली आणि आता इथे आपण टाकायचं आहे पाणी इथं मी ना एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अंदाजाने 3-3.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकायचा रवा भाजलेला इथं बघा उकळी पण आली आहे त्याच्यामध्ये आपण रवा टाकू रवा टाकून चांगले हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं गाठी नेऊन द्यायचं तिथे मी अशा पद्धतीने बनवते उपमा रवा पूर्ण पाणी सुकून घेतो मस्त होतो जास्त नाही होत पाणी काही नाही बरोबर प्रमाण आहे त्याचं इथं वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली जास्त काही टाइम लागत नाही 5-10 मिनिट होऊन जातो बनवायचं इथं बघा आता आपला उपमा तयार झालेला आहे गरम गरम मुलांना खायला देता आहे लगेच लिंबू पण घेतलंय अशा पद्धतीने आपला उपमा तयार झालेला आहे कसा वाटला